झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। परभणीच्या मध्यवस्तीतील शिवाजी चौकासह अन्यत्र रहदारीच्या परिसरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। अन्यथा महापालिकेतील आयुक्तांच्या वैयक्तिक स्वच्छतागृहाला कुलूप ठोकून धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या एका शिष्टमंडळानं दिलाय। महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षा संगीता कडेकर, संगीता कुरील, आशाबाई आदींनी महिलांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत। माझं नाव संगीता कडेकर, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष परभणी। मला मार्केटमध्ये महिलांना कुठेही स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहे आणि बाहेरून खेड्यापाड्यावरून येणाऱ्या महिलांना इतकं बाथरूमचे इथे प्रॉब्लेम येत असतात। दोन वेळेस आयुक्त साहेबांना निवेदन देऊनही त्यांनी आमचं निवेदनावर दुर्लक्ष केलेलं आहे। आज आम्ही 20 तारखेला जे निवेदन देतो आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, आम्ही उल्लेख केलेला आहे की जर त्यांनी 26 तारखेपर्यंत आम्हाला कुठला मार्ग किंवा कुठलं नियोजन आमच्यासारखं केलं नाही तर 26 तारखेला आयुक्ताच्या कार्यालयात त्यांच्या स्वच्छतेला आम्ही कुलूप लावण्यात येतो आणि त्याच्या पुढेही त्यांनी आमचं काही मार्गदर्शन आम्हाला केलं नाही तर आम्ही भर चौकामध्ये महिलांना घेऊन, कामगार महिलांना घेऊन चौकामध्ये कपड्यांचं स्वच्छतागृह बांधून आम्ही तिथं आमचं महिलांचं स्वच्छतागृह सुरू करणार आहोत। सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।